रामराम शेतकरी मित्रांनो, पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक 2 ऑक्टोबर 2024 कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत इंदोर मंडी येथे आज कांदा आवकीची काय परिस्थिती आहे. तसेच आपण पाहणार आहोत काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली, त्याला काय बाजारभाव निघाला. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडेतून. पुणे गुलटेकडे ते आज 35 पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती. पुणे गुलटेकडे ते आज आवक कमी झालेली आहे. जुने उन्हाळी कांदे बिग एस्ट्रा सुपर VIP क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट 4,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्याखालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे 4,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. नंबर 2 प्रतीचे कांदे 4,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. ॲव्हरेज क्वालिटी कांदे 3,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम प्रतीचे कांदे 3,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्डा गोल्डी या प्रतीचे कांदे 3,000 रुपयापासून 3,300 रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेलं आहे. तर मित्रांनो, नवीन कांद्याची आवक आज पुणे गुलटेकडे ते वाढलेली आहे. 3,000 गोण्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते नवीन कांद्याची आली होती. पुणे गुलटेकडे ते 2,500 रुपयापासून 3,300 रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांदे पुणे गुलटेकडे ते विकलेले आहे. तर मित्रांनो, आज जुन्या कांद्याचे बाजारभाव पुणे गुलटेकडे ते स्थिर होते, तर नवीन कांद्याच्या भावामध्ये किलोमागे 3 रुपयांची घसरण आज पुणे गुलटेकडे ते बाजारभावामध्ये झालेली आहे. तर पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली. मित्रांनो, काल गोजेडांगा बॉर्डर येथून 54 गाड्यांची एक्सपोर्ट झाली. मेंदीपूर बॉर्डर येथून 44 गाड्यांची एक्सपोर्ट झाली. हिली बॉर्डर येथून 21 गाड्यांची एक्सपोर्ट झाली. अशा टोटल 119 गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे. बाजारभाव जर पाहिले तर 50 रुपयापासून 57 रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती भारतीय कांदे विकलेले आहेत. तर मित्रांनो, पाहूयात इंदोर मंडी येथे लावकीची माहिती. इंदोर मंडी येथे आज फक्त 28 ते 30 हजार गोण्यांची आवक ही दाखल झालेली आहे. मित्रांनो, आज इंदोर मंडी येथे कांद्याची आवक कमी झालेली आहे. पुणे गुलटेकडेतील कांद्याची परिस्थिती पाहिली तर जुन्या कांद्याचे भाव हे स्थिर आहेत, परंतु नव्या कांद्याचे भाव कमी झालेले आहेत. मित्रांनो, याचाच अर्थ नव्या कांदा हा बाजारामध्ये जो येत आहे तो चांगल्या प्रतीचा सध्या येताना दिसत नाही. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.